टेबल लर्निंग चॅनलचं स्वागत शिकवणारा शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बोधगावपैकी चिचपाडा येथे भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षनिमित्त आदिवासींसाठी कायदाविषयक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी साक्री तालुका विधायक समितीचे अध्यक्ष वानखेडे, तालुका न्यायालयाचे न्यायाधीश शिवरात्री, गटविकास अधिकारी जी टी सूर्यवंशी, तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट पाटील व कासार व ॲडव्होकेट सौ राऊत, तसेच तलाठी जितेंद्र बागुल, ग्रामसेवक पंकज पगारे, पंचायत समिती सदस्य सौ संगीता गणेश गावित, सरपंच चंद्रकांत भोये, महाले मॅडम अहिरे उपस्थित होते। या कार्यक्रमात वानखेडे यांनी आदिवासी बांधवांसाठी असलेल्या कायद्यांबाबत मार्गदर्शन करताना कायदेशीर कामासाठी मोफत वकिली करता न्यायालयाकडून वकिलांची नेमणूक करणे, वन जमीन हक्की समिती कायदा, पेसा कायदा 2003, ॲट्रॉसिटी कायदा, नालसा कायदा 2015 या विषयावर सखोल मार्गदर्शन केले। या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक गणेश गावित, आदिवासी बचाव अभियान तालुका प्रमुख चंद्रकांत भोये, भरत ठाकरे, उत्तम भोये, अकराम कांबळे, एकनाथ भोये, झिपरू गावित, झिपरू पवार, जीवन जगताप, देवीदास गावित हे उपस्थित होते। बोधगावपैकी चिचपाडा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रकाश भोये यांनी मान केले। शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। तालुका विधी सेवा समितीच्या वतीने आपल्याला कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। आजच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपल्यासाठी आपले शासनाने करून दिलेल्या योजना, या योजनांच्या माध्यमातून आपले कायदेशीर अधिकार, हक्क आणि कर्तव्य याची जाणीव आपल्याला दुर्मी स्वरूपात का होईल ती व्हावी, कायदेविषयक मार्गदर्शन आपल्याला व्हावं, माहिती व्हावी या दृष्टिकोनातून या शिबिरांचं आयोजन शासनामार्फत राष्ट्रीय स्तरापासून तर तालुका स्तरापर्यंत काळागाळातील लोकांना कायदा काय आहे, आपले अधिकार काय आहे, आपले हक्क काय आहे हे समजावं, त्यांना न्यायापासून वंचित राहावं लागू नये या उद्देशाने या कार्यक्रमांचा आणि हा सर्व खंडात सुरू असतो। न्याय आपल्या दारी ही संकल्पना देखील असे। त्यानंतर आजचा जो विषय आहे तो प्रोटेक्शन अँड एन्फोर्समेंट ऑफ ट्रायबल राईट्स, ज्या आदिवासी बांधवांसाठी शासनाने त्यांच्या हक्कांचं अधिकारांचं संरक्षण व्हावं, त्यांचे हक्क अबाधित राहावे यासाठी अमर्याद असे अधिकार त्यांना दिलेले आहे आणि त्यांचे अधिकार काय आहेत याची जाणीव त्यांना व्हावी या उद्देशाने या शिबिरांचं आयोजन या ठिकाणी करण्यात येत असतं। नालसा ही जी संकल्पना आहे, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण या प्राधिकरणाच्या वतीने गोरगरीब लोकांना, तळागाळातील लोकांना मोफत विधी सेवा सहाय्य समिती जी आहे यामार्फत आपल्याला मदत मिळत असते। आपल्याला कायदेशीर कामांकरता वकील लावणे, इतर खर्च हा आपल्याला परवडत नसतो किंवा आपली आर्थिक क्षमताही नसते अशावेळी आपण काय करावं, तर या उद्देशाने शासनाने आपल्याला मदत देऊ केलेली आहे किंवा जे अधिकार आणि कायदेशीरच्यामध्ये तरतुदी केलेल्या आहेत ते आपण पंचायत समितीपर्यंत जाऊ, त्या पद्धतीने तसा अर्ज करून मोफत वकीलही मागू शकता। आपण येथे आज तालुका विधी सेवा समितीतर्फे कायदेविषयक समिती कायदेविषयक शिबिरासाठी आपण येथे या कायदेविषयक शिबिरासाठी इथे उपस्थित असण्याचं कारण म्हणजे आपल्याला राष्ट्रीय विधी सेवा समिती संचालक उपस्थित असलेले साक्री न्यायालयाचे न्यायाधीश माननीय वानखेडे साहेब, त्याचप्रमाणे सहदिवाणी न्यायाधीश माननीय शिवरात्री साहेब, साक्री पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरक्षित साहेब,
त्याचप्रमाणे आमचे साक्री तालुका वकील संघाचे सदस्य आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व शिबिरार्थी बंधू आणि मित्र, आज तालुका विधी सेवा समितीच्या वतीने आपल्याला कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। आजच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपल्या प्रति आपले शासनाने करून दिलेल्या योजना या योजनांच्या माध्यमातून आपले कायदेशीर अधिकार हक्क आणि कर्तव्य याची जाणीव आपल्याला जुळवी स्वरूपात व्हायला ती भावी कायदेविषयक मार्गदर्शन आपल्याला व्हावं माहिती व्हावी या दृष्टिकोनातून या शिबिरांचं आयोजन शासनामार्फत राष्ट्रीय स्तरापासून तर तालुका स्तरापर्यंत तळागाळ